असुर्ले पोर्ले येथील दालमिया शुगरवरील जय शिवराय किसान संघटनेचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना आरवे विकरत त्यांचा मोबाईल हिसकावून फेकून दिल्यानं सदर प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले येथील दत्त दालमिया कारखान्याच्या गेटसमोर जय शिवराय किसान संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलेलं चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. संघटनेचे कार्यकर्ते बाजू मांडत असताना प्रशासनाव्यतिरिक्त बाहेरील काही लोक आले. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मत मांडत असताना बाहेरील लोकांनी चर्चेत अनेक मुद्दे उपस्थित करून चर्चेला वेगळं स्वरूप देऊन आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. काहीजण संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. एका कार्यकर्त्याने तर चक्क पत्रकाराच्या अंगावर धावून जाऊन त्याच्या हातातील फोटो काढत असताना मोबाईल हिसकावून घेऊन फेकून दिला. पोलीस प्रशासन आल्यानंतर मात्र दादागिरी करणारे कार्यकर्ते पाठीमागच्या बाजूला जाऊन बसले. संघटनेच्या वतीनं पहिली उचल कमी जाहीर करून कारखाना सुरू केलेला आहे. कारखान्यानं दर वाढवून द्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्व साखर कारखान्यांपेक्षा तोडणी वाहतूक खर्चही 125-150 रुपयांनी ज्यादा दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. यातून त्यांनी मागील गळीत हंगामामध्ये सुमारे 14 कोटी रुपयांची लूट केलेली आहे. मागील गळीत हंगामातील FRP नुसार हिशोब करून ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी इत्यादी मागण्या घेऊन आंदोलनासाठी बसले होते. यावेळी दत्ता पाटील, युवराज आडनाईक, कुलकर्णी काका, गुणाजी शेलार, बंडा पाटील, प्रताप चव्हाण, तातबा कोळी सर, नामदेव पाटील, सर्जेराव गायकवाड, गब्बर पाटील, शीतल कांबळे, सचिन पाटील, सतीश कोळी, सुनील कांबळे, बजरंग अवघडे, रामदास वड्ड, धनपाल पाटील, भीमराव मोरे, प्रल्हाद कांबळे, दगडू दुधगावकर, चंद्रकांत भारती, विष्णुपंत चोपडे, बाजीराव घाटगे, दिलीप जाधव, बाबासाहेब पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी पन्हाळ्यावरून किरण मस्कर. दुसरा विषय, तुम्हाला त्या कोपऱ्याचा हिशोब दिलाय मी. तोडणी वाहतूक खर्च हा शेतकऱ्यांच्याकडनं घेतला जातो, त्यामध्ये सुद्धा त्यांनी 787 रुपये पर टन लावला आहे आणि इतर सर्व कारखाने 650 आसपास आहेत. म्हणजे त्यामध्ये जवळपास 625 रुपये त्यांनी वाढवून जवळजवळ 14 कोटी रुपये एका तोडणी वाहतुकीतून मिळवलेला आहे. मग हे कशासाठी? मग हे शेतकऱ्यांचेच पैसे ते खात आहेत. इथल्या शेतकऱ्यांना फूस लावून त्यांनी आमच्या अंगावर घालायचा.